हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलचा आजचा एपिसोड हा खूपच स्पेशल आहे, कारण आज आल्या आहेत एव्हरग्रीन निवेदिता सराफ. आणि खूप दिवसांपासून इच्छा होती प्रेक्षकांची की निवेदिताईंना या शोमध्ये बोलवा, कारण इतकं त्यांचं फूड चॅनल आणि त्यांचं खायचं आणि कलाकार पोस्ट करतात त्यांच्याबद्दल, सो मला एक्साइटमेंट होती बाबा हे सगळं कुठून झालं. ताई खूप स्वागत तुमचं राजश्री मराठी. थँक्यू. मला पण खूप मजा येते इकडे येऊन. सगळ्यात आधी कशा आहात ताई तुम्ही? कारण नाटक, मालिका आणि बऱ्याच गोष्टी आहेत आणि खूप धावपळ, कसं सगळं मॅनेज करताय? मला असं वाटतं होतं मॅनेज ते वेळ. तुमच्यात जर एन्थुझियाझम असेल आणि असं म्हणजे दिवसाचे 24 तास पण कमी पडतील असं वाटतं मला. म्हणजे मला आवडतं बिझी राहायला आणि होतं माझ्याकडनं. पण मी असं बऱ्याचदा ऐकलंय की इतके तास आपण काम करतो मग जेवण करायला वेळच नाही मिळत किंवा आपला डबा बनवायला वेळच नाही मिळत, मी बऱ्याच जणांकडनं ऐकलंय. पण ताई तुम्ही स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालवता आणि त्याच्यावर इतक्या दुनियेतल्या भारी रेसिपीज करून टाकता, सो ही आवड कुठून सुरुवात झाली आहे नेमकी? आणि या म्हणजे कामाच्या स्केड्यूलमधनं वेळ काढून आपण आपल्या चॅनल्ससाठी व्हिडिओ बनवावे याच्यासाठी ही एनर्जी लागत असेल, ते सगळं कसं जुळवून आणता? सर्वात पहिलं म्हणजे आवड. म्हणजे खरं सांगते तुला, मी लग्न होईपर्यंत मला अजिबात जेवण बनवता येत नव्हतं. म्हणजे मी आईला एकदा फोन करून लग्न झाल्यानंतर मटकीला मोड कसे काढायचे हे पण विचारलं होतं. इतकं माझं अज्ञान होतं, कारण माझी आई फार अप्रतिम जेवण बनवायची. म्हणजे तिच्या हातची मी म्हणेन मला 50% सर आली असेल कदाचित. पण बेसिकली आम्हा फुडी, तुम्ही जर फुडी असाल तरच तुम्हाला करायची, खायला घालायची, करून खायला घालायची हौस असते. तसं आय एम अ फूडी बेसिकली. आणि मला म्हणजे माझ्या आईमुळेच मला ही आवड निर्माण झाली. आणि लग्न झाल्यानंतर मग जसे आमच्याकडे लोक यायचे तसं मला आपण काहीतरी करूया, काहीतरी बनवूया अशी आवड निर्माण झाली. आईकडनं शिकत गेले आणि आय एम अ टोटल एकलव्य ऑफ तरलाजी, तरला दलाल. आता माझे कधी काय म्हणूया, ते जुलिया जुलिया सिनेमा आहेत असं असेल कदाचित. तरलाजींना मी कधी भेटले नाही आयुष्यात, भेट होऊ शकली नाही त्यांची, शी इज नो मोर. पण त्यांची पुस्तकं वाचून ना मी शिकायला लागले. आणि तसेच माझे अजून एका व्यक्तीची मी ऐकलं होते, पॉल हॉलिडे म्हणून एक खूप मोठे ब्रेडचे शेफ आहेत, त्यांचं ब्रेड ही त्यांची स्पेशालिटी आहेत, बेकर आहेत ते. त्यांची पण एकदा असंच मला क्रॉसवर्डमध्ये मिळून गेलं पुस्तक. त्यांनी मी ट्राय केला पहिल्यांदा ब्रेड आणि इतका चुकला तो, इतका फसला तो, इतका कडक झाला की अशोक मला म्हणाले की मला असं वाटतं की कुठे जर दंगल बिंगल झाली तर तुझे ब्रेड विकले पाहिजेत आपण लोकांना फेकून पार. आय एम नॉट एट ऑल अ ट्रेंड शेफ. पण मला व्हायचं होतं, म्हणजे मला मी गेले होते केटरिंग कॉलेज ॲडमिशन घ्यायला, पण तिकडे गेल्यावरती कळलं की 12वी सायन्स लागतं आणि आय वॉज नॉट इन टू डुईंग सायन्स, आय वेंट टू आर्ट्स. आणि ते माझं स्वप्न शेवटी माझ्या मुलांनी पूर्ण केलं. तो कॉन्टब्लू पॅरिसमधनं त्यांनी फ्रेंच कुझिनचा डिप्लोमा केला आणि कॉन्टब्लू लंडनमधनं त्यांनी पतेसरीचा डिप्लोमा केला आणि ही बिकेम अ शेफ. तर बऱ्याच गोष्टीनंतर मी त्याच्याकडनं शिकले. असं म्हणतात ना, मूल झाल्यावरती आईनी जरी मुलाला जन्म दिला असला तरी ते मूल जन्माला येऊन ते आईचा गुरु बनतं. तसं कुठेतरी अनिकेतच्या बाबतीत झालं आहे. बऱ्याच गोष्टीत तो माझा गुरु आहे. बऱ्याच गोष्टीत बदला पुस्तकं वाचनाची, वेगवेगळ्या लेखकांना त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं आणि खूप गोष्टी स्वयंपाकातल्या त्यांनी इंटरनॅशनल क्विझिनमधल्या त्यांनी मला शिकवल्या. सो मला खूप आवडतं स्वयंपाक करायला, खाऊ घालायला. मेन म्हणजे खाऊ घालायला आवडतं, नुसतं करणं इज नॉट फन. ते छान करून खाऊ घालायला आवडतं. अगदीच. आणि ताई जेव्हा हा एपिसोड करायचं ठरलं ना, मला एवढा प्रश्न होता की इतक्या छान जे जेवण बनवतात, ज्यांच्या जेवणाची इतकी तारीफ होते त्यांना आपण कुठे न्यावं? सो मी कन्क्लुजनवर आले की नाही आपण पंजाबी स्टाईलचं जेवण आज ताईंसोबत शेअर करूया. सो सुरुवात लस्सीने. अरे बापरे, किती सो मेनी कॅलरीज. मला म्हणजे माझा पुढचा प्रश्न हाच होता, कॅलरीज काउंटिंग असतात का तुमच्या? युजली असतात, पण आज आता इथे आले तर असं म्हणतात वेन यू आर इन रोम बिहेव लाईक रोमन्स. तभी हम पंजाबी ढाबा में आए तो पंजाबी खाना पड़ेगा, पंजाबी पीना पड़ेगा, पंजाबियों की तरह एन्जॉय करना पड़ेगा. ताई मी ना म्हणजे जेव्हापासून सोशल मीडिया ॲक्टिव्ह झालं आणि तुम्ही सोशल मीडियावर आला तेव्हापासून मी तुम्हाला फॉलो करते. आणि जे जे काही ट्रेंड्स असतील म्हणा किंवा आत्ताच्या जनरेशनसोबत मॅच करून घेणं हे तुम्ही खूप परफेक्टली केलं. म्हणजे आपण म्हणतो ना की नाही यार आपल्याला हे करावं लागेल, नाही तर आपण कॉम्पिटिशनमध्ये येणार नाही, हे जे आमच्या लेवलची भाषा. सो तुम्ही इतकं छान मर्ज झालात या सगळ्यामध्ये, म्हणजे सोशल मीडिया असू देत, यूट्यूब असू देत, लुक असू देत, अप टू डेट आहे सगळं. सो यु नो या जनरेशनमध्ये मॅच करणं किंवा आपणही एक आपली वेगळी आयडेंटिटी याच्यामध्ये ठेवावी या सगळ्यावर कशी मेहनत असते? ॲक्च्युली खरं सांगू असं काही जाणीवपूर्वक किंवा जाणून बुजून ते झालं नाही माझ्याकडनं. मला बेसिकली ना यंगस्टर्सबरोबर काम करायला खूप आवडतं, कारण कसं असतं ते काय विचार करतात, ते त्यांचे काहीतरी वेगळेच विचार असतात. आत्ता पण सध्या मी जे एक नाटक करते मी स्वरा आणि ते दोघं नावाचं,
एकदंत क्रिएशन्सचं ते नाटक आहे. तर आमचा जो लेखक आहे आदित्य मोडक आणि आमचा जो दिग्दर्शक आहे नितीश पाटणकर, दोघंही अतिशय यंग आहेत, दोघंही तरुण आहेत एकदम. आणि ते मी वाचल्यावरती पण मला काही भाषा आहे, मग नंतर माझ्या डोक्यात विचारायला अगं तुम्ही मुलं हीच भाषा बोलता. आणि त्यांचे विचार, म्हणजे त्यांचा रिलेशनशिपकडे बघायचा दृष्टिकोन, कशा रीतीने ते स्वतःला प्रेझेंट करतात किंवा कशा रीतीने ते मीडियाकडे बघतात, कशा रीतीने त्यांच्या मनात काय ते त्यांना स्टोरी टेलिंग करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. मला फार आवडतं आणि मला असं वाटतं की सगळ्या आमच्या जनरेशनच्या लोकांनी यंगस्टर्सबरोबर कामं केली पाहिजेत, कारण त्यांच्याबरोबर कामं करता करता हळूहळू तुम्ही ते ॲब्सॉर्ब करता. तर माझ्या बाबतीत असं म्हणूया गरज पडली मला, कारण माझा मुलगा ह्या देशातनं गेला, तो आता सध्या कॅनडात आहे, तो कॅनडात स्थायिक झाला आहे. तर पूर्वी ना घरातली सगळी बिलं बिलं तोच भरायचा, म्हणजे ही वॉज अवर मॅन फॉर एव्हरीथिंग, आय एम टेलिंग यू. तो बिचारा सगळं करायचा, घरातला नळ बंद पडला दिवसाचे अनिकेत असं कर, बँकेत पैसे भरायचे, अमुक करायचे बिल, अनिकेत अनिकेत अनिकेत. तर तो जाताना मला त्याने सांगितलं, मम्मा यू विल हॅव टू लर्न एव्हरीथिंग, मला हे आता मी नसणार आहे तुझी कामं करायला. आणि म्हटलं आता मी कसं करू. मग त्यांनी मला बँकेचे वेगवेगळे ॲप्स डाउनलोड करून दिले, मग त्यांनी मला सांगितलं की कसं, हाऊ यू आर सपोज टू, म्हणजे बिलं भरणे वगैरे. मी सगळं एका फोनवर झाली कडे करत असते, म्हणजे बिलं भरणं असू दे किंवा बाकीच्या पण गोष्टी असू दे, अगदी LIC चा हप्ता भरणं असू दे, एव्हरीथिंग आय डू फ्रॉम माय फोन ऑर फ्रॉम माय लॅपटॉप. उद्या खूप उपास पण करायला पाहिजे आणि एक्सरसाइजेस पण करायला पाहिजे. यू आर इन टू एक्सरसाइज. टोटली टोटली. म्हणजे मला असं म्हणत वाटतं की इनटेक ऑफ द कॅलरी शुड बी अबाउट हाऊ मच तुम्ही तो किती त्या कॅलरीज बर्न करताय. सो काय जिमला जाता का योगा वगैरे? मी पूर्वी जिमला जात होते, आता एक बेला देखतावाला म्हणून आमची एक योगा शिकवणारे आहेत. पेंडामिकमध्येच आम्ही ते ऑनलाईन योगा सुरू केलं, तर मी सकाळी 6 ते 7 तिचा क्लास करते. ओके. सो आय वेकअप एट 5:15 आणि आता माझ्याकडे पेंडामिकमध्येच घेतलेली ट्रेडमिल आहे घरामध्ये. सो आठवड्यातनं 3 दिवस योगा करते आणि 3 दिवस वॉक घेते. ओके. सो फिटनेसचं रहस्य इकडे आज उलगडलेलं आहे. तरी पण मी तुम्हाला बघते ना, साड्या खूप कमाल असतात तुमच्या. कितीचं कलेक्शन आहे म्हणजे घरी? माझं स्वतःचं ब्रँड आहे हंसगामिनी म्हणून. सो मला खूप हौस आहे साड्यांची. मला साडी हा एक कॉस्ट्युमचा प्रकारच भयंकर आवडतो, म्हणजे यू स्टँड आउट म्हणजे वेर अ साडी, एक ग्रेस आहे त्या साडीला आणि आय फील व्हेरी कम्फर्टेबल इन साडीज, मला खूप आवडतात. त्यामुळे मी अगेन जसं फुडी असेल तसं साडीची हौस आहे, तर त्या हौसेचं रूपांतर व्यवसायात कधी झालं माझं मला कच कळलं नाही. पण हे खूप छान आहे आणि मला हे उत्तरच खूप आवडलं, हौसेचं रूपांतर व्यवसायात. ट्राय करू शकतो आपणही. सो ताई, सगळ्यात पहिले कोणती रेसिपी तुम्ही बनवली? सगळ्यात पहिला पदार्थ कोणता बनवला? ब्रेड तर कळलं, तो फसला. पण जेव्हा किचनमध्ये एंट्री झाली तेव्हा सगळ्यात पहिले काय बनवलं? खूप किचनमध्ये लुडबुडायची आवड होती, आईला विचारायचं काय करू काय करू. मला ना भोपळ्याचे घारगे खूप आवडायचे, तर असं म्हणशील तर खरं तर सर्वात पहिला प्रकार मी बनवलेला भोपळ्याचे घारगेच आहेत. म्हणजे तसं कुकर विकर छोट्या गोष्टींकडे वळलाच नाही करायला, डायरेक्टली घारगे बनवले. पण फुडी आता एक कोणता पदार्थ तुम्हाला ऑफिस नाही सांगता येणार, पण आपण म्हणतो ना की हा पदार्थ माझा ऑल टाइम फेवरेट आहे, मी कधीही खाईन, जसा माझा पिझ्झा आहे. तर तुमचा कोणता? वी आर नॉन व्हेजिटेरियन्स, सो बेसिकली मला सगळ्या प्रकारच्या फिश करीज आवडतात, त्याच्यामुळे ते मी कधी खाऊ शकते. किंवा साधं सांगू, मस्त असा पाऊस पडत असेल आणि साधा गोड वरण भात, त्याच्याबरोबर वाटाण्याची उसळ, त्याच्यावरती मस्त तूप लिंबू मीठ आणि त्याच्याबरोबर छान तळलेली सांडगी मिरची, हे मी कधी खाऊ शकते. मला भात बेसिकली खूप आवडतो, पण मला रिस्ट्रिक्टेड खायचा असतो, कारण मी दिवसातनं एकदाच काब्स खाते. ओके. त्याच्यामुळे जर कधी भात असं आठवड्यातनं 2 वेळा, आई ईट राईस, सो 2 वेळा भात आठवड्यातनं खाते. मग सकाळी समजा ब्रेड खाल्ला तर मग दुपारला आणि रात्रीला आय डोंट ईट काब्स, तर असं जरा फॉलो करते मी. पण मग अशोक मामांच्या बाबतीमध्ये कसं आहे ते फुडी आहे? बापरे, त्याला ते तर म्हणजे मी म्हणेन त्याला खूप आवडतं, पण तो कधीच ना कुठल्याही पदार्थाची टीका करत नाही. ती सगळी भावंड, सराफ भावंड, दे आर ट्रेन्ड बाय देअर पेरेंट्स की जे पानात पडेल ते खायचं, खाल्लं पाहिजे मनापासून. त्याला मनापासून खायला आवडतं आणि अलीकडे तर तो खूप व्हेजिटेरियनच बनत चाललेला आहे. आमच्याकडे काय म्हणतो ना, माझी आई म्हणायची तशी, माझ्या वडिलांना रोज एक आई एक माझी आंबट वरण बनवायची, आई त्याला जन्म सावित्री म्हणायची, कारण माझ्या पप्पांना रोज
एक ते आंबट वरण पानात लागायचं. तसं अशोकला तू पंचपक्वान्न कर, एक डाळ असली पाहिजे जेवणामध्ये कुठली. मग त्या डाळीचे वेगवेगळे प्रकार मी करायला शकले की मग तुरीची केली, मुगाची केली, मसूरची केली. मग माझी एक मावस बहीण आहे, शी वॉज मॅरिड टू अ डोगरा गाय, यु नो. मग त्यांच्याकडची मी ती एक ते म्हणतात छोले दी माकी दाल, म्हणजे चण्याची डाळ आणखीन ते काळे उडीद असतात त्याच्यापासून बनवलेलं डाळ. मग दाल ती दाल महाराणी, म्हणजे लंगरवाली जी दाल असते, म्हणजे एक मैत्रीण आहे अमिता सिंग म्हणून, तिने मला बऱ्याच पंजाबी गोष्टी शिकवल्या. त्या किंवा सांबार असेल, आता माझ्या उमा अय्यर नावाच्या माझ्या मैत्रिणीने बनवलेला काही कूट म्हणून एक असतं त्यांचं, ते असेल. किंवा पछडी असेल जी साऊथ इंडियन काकडीपासून बनवतात. असे वेगवेगळे प्रकार मी डाळीचे बनवते. पण तुमची स्पेशालिटी काय बनवायची? ॲक्च्युली आय कॅन मेक मेनी थिंग्स, म्हणजे असं एक वन पर्टिक्युलर गोष्ट नाही, पण इंटरनॅशनल क्रुझिंग पण मी बऱ्यापैकी बनवते. तर त्याच्यामध्ये थाय रेसिपीज खूप आहेत माझ्या. मी मेक्सिकन बनवते, चायनीज बनवते अँड फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे रेडी करीची ती गोष्ट आणखी बनवली असं नाही. मला मी बरेच व्हिडिओ बघितले, त्यात अनिकेतचं एक वाक्य कॉमन आहे की मी हे स्क्रॅचपासून बनवणार आणि आता मी ते रिलेट केलं. येस, कारण ते त्याला प्रॉब्ली माझ्यामुळे ती सवय लागली असेल. काय होतं, अनिकेत लहान होता ना तेव्हा ही वॉज ॲस्थमॅटिक, आणि नंतर तो मोठा झाला त्या प्रॉबेबली द काइंड ऑफ त्या अस्थमा कंट्रोल होण्यासाठी त्याला जे काही दिलं गेलं त्यातून हेरिडेटरी आणि फूडी असल्यामुळे तो ही वॉज व्हेरी ओव्हरवेट जेव्हा तो 9वीमध्ये वगैरे होता ना. आणि तर तेव्हा त्याचं जे डायटिशियन होते डॉक्टर गिरीश गडकरी, त्यांनी मला सांगितले हे बघ तुझा मुलगा लहान आहे आणि आत्ता तो ती जी पिढी आहे ती सगळी मॅकडी वगैरेवरती वाढलेली, बर्थडे सेलिब्रेट करायचा तरी जाऊन बर्गर आणि पिझ्झा खाणारी पिढी, तर त्याला घरचं खाणं कसं काय करायला उद्युक्त करायचं. सेम टाइम मला त्याला त्यांनी कम्प्लिटली विदाऊट प्रिझर्वेटिव्ह खाणं द्यायला सांगितलं होतं, म्हणजे नो कोल्ड कट, नो कोल्ड स्टोरेज, जॅम आणखीन सॉस पण नाही, कारण त्याच्यात पण प्रिझर्वेटिव्ह असतात. तर ते मी बनवायला शिकले, मग वेगवेगळ्या रेसिपीज, मग त्याच्यासाठी की त्याला ना घरात खावंसं वाटावं लागेल, तर मला त्याचं प्लेटिंग पण मला करायला त्याच्यामुळे इंटरेस्ट निर्माण झाला की त्याला त्याचं म्हणजे समजा बटर चिकन आवडतं मग ती तू घरात का, पण हॉटेलमध्ये नाही जायचं. कारण आम्ही अशोक फेमस असल्यामुळे ना आमचं आउटिंग, आम्ही काही बीचवरती पार्कमध्ये जाऊ शकायचो नाही. सो आमचं आउटिंग युज टू बी गोईंग टू अ रेस्टॉरंट, म्हणजे जाऊन फक्त खाणं असंच का. तर ते त्याला घरामध्ये त्याला टर्न करणं त्याच्या वेट लॉससाठी वॉज खूप खूप अवघड काम होतं माझ्यासाठी. आणि त्याच्यामुळे त्या याच्यातनं मी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करणं, इंटरनॅशनल गोष्टी करणं, त्याचं प्लेटिंग करणं हे सगळं शिकले. येस, पण आईने बनवलेलं सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं ताई, कारण तुम्ही इतकं छान छान काय बनवता. आईचं काय सांगू, आईच्या हातचं सगळं, म्हणजे मी तुला सांगते युजली गवारीची भाजी कोणी जगात खाणार नाही, पण माझी आई जी गवारीची भाजी बनवायची, अगं भोपळ्याचं भरीत, भोपळा म्हटलं सगळ्यांच्या कपाळावरती आठा उठतात, आईच्या हातचं भोपळ्याचं भरीत खाऊन जगात आयुष्यात भोपळा न खाणारी माणसं पण खात असतील, असे सगळे पापलेटचं तिखलं नावाची एक आई प्रकार बनवायची. किंवा तुला सांगू आईची पुरणपोळी, पण आता मी तुला सांगते पुरणपोळी मला लहानपणी आवडायची नाही, मग आई कधीतरी मला पेढा घालून बर्फी घालून पण पोळी बनवून द्यायची, आणि आता मला पुरणपोळी प्रचंड आवडते. आईच्या हातची पुरणपोळी, खाज्याचे कानवले, गोळा भात म्हण किंवा वालाचं बिर्ड, मसुऱ्याची आमटी, किती प्रकार सांगू. सोलाणे मिळतात ना पावसाच्या दिवसांमध्ये, सोलाणे मिळते, हरभरे असतात ना हिरवे, त्या हरभऱ्याची खिचडी बनवायची आई माझी, अप्रतिम हिरवी खिचडी. सो असे आईच्या हातचे किती प्रकार सांगू, इतके कमी आहेत. केवढी नावं ऐकली मी आत्ता एक 5 मिनिटाच्या आत. पण शाळा आणि कॉलेजमध्ये असताना निवेदिताई तुम्ही कशा होतात खाण्याच्या बाबतीत? लहानपणी भयंकर त्रास दिलाय मला सांगू तुला. मी ते बरोबर असं म्हणतात ना की बरोबर ते तुम्हाला मिळतात, असं माझ्या मुलांनी लहानपणी मला त्रास दिला आहे खाण्यापिण्यावरनं, की आई हसायची, पण ती आई असायची ना तेव्हा, तर ती माझ्या बाबतीत स्ट्रिक्ट होती. एकदा मी म्हटलं तर मी नाही खाणार वांग्याची भाजी, तर माझ्या आईने माझ्या डोक्यावर थापली होती, मी जस्ट आंघोळ करून बसली होती आणि भरल्या वांग्याची भाजी. आई बोलली ही जर तू खाल्ली नाही तर मी डोक्यावर थाप पडणार आहे. आणि ते चक्क, आणि पप्पा असे बघत होते की अगं तू काय करतेस, आणि असं सगळीकडनं असं ते ओ आय एम क्राईंग आय करून. सो अशी आई स्ट्रिक्ट असायची, तीच माझी आई जेव्हा माझा मुलगा लहान होता आणि मी त्याला म्हटलं तू जर ही कोबीची भाजी खाल्ली नाहीस तर मी तू भूक लागली तेव्हा तुला फक्त कोबीची भाजी मिळेल, माझी आई नको ग त्याला असं करू तू बिचारा किती भूक आहे. आजी होती ना तेव्हा दुधावरची सायर ऐकणार, मी किती दुष्ट म्हटलं आई एक्सक्यूज मी थापली डोक्यावरती भरल्या वांग्याची भाजी थापली आहेस आणि आता माझा मुलगा रडतोय तर तू नाही नाही. आईने हळू जाऊन शेवटी त्याच्या त्याला ना वरण भात बटाट्याच्या काचरी आवडायच्या,
आणि मी शाळेत असताना डब्यात नेहमी कचऱ्या चपाती न्यायचे. आईने जाऊन किचनमध्ये पटकन बटाट्याच्या कचऱ्या बनवल्या. माझी मोठी बहीण पण शी वॉज सो स्ट्रिक्ट विथ मी. मला माझ्या सर्वात शिस्त आयुष्यात माझ्या मोठ्या बहिणीने लावली. ताई निमिनल परांजपे माझी मोठी बहीण शिकवती, माझी पहिली गुरु तीच आहे, तिने सगळं शिकवलं मला. ती पण अनिकेतला काहीतरी असं रात्री मला रव्याचं लाडू पाहिजे होतं आणि माझी बहिणी आता तिच्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत पण स्ट्रिक्ट, जाऊ दे ग मी करते ग त्याच्यासाठी लाडू. म्हणजे लगेच कशी ती माया बदलते तुम्हाला. एक्झॅक्टली. पण आपली ऑर्डर कुठवर आली आहे बघूयात आपण याच नोटवर. सो ताई सुरुवात करा. सरसोगा साग, मक्के दी रोटी. अरे बापरे. अँड दिस इज पनीर. पनीर इज गुड, गुड प्रोटीन, गुड प्रोटीन. आणि हे तंदूर असल्यामुळे जास्त बरं, डीप फ्राईड नाही आहे. आणि आपल्याला असं कळलं की हे शेफ स्पेशल आहे. सो मी जरा एका शेफची आई असल्यामुळे मी सगळ्या शेफच्या बाबतीत जरा मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की एक सॉफ्ट कॉर्नर असणार असतो मला. पण अनिकेत काय सगळ्यात बेस्ट बनवतो? खूप छान आहे. इतकं सॉफ्ट पनीर आहे त्याच्यातला, तो सॉफ्टनेस इतका छान राहिला. तर वातड होतो असं नाही झालं नाही. अनिकेत ना डिझर्ट्स फार अप्रतिम बनवतो सगळी. आणि तो त्याची तो थाय करी त्याची तर फारच स्पेशालिटी आहे. तो कॉदब्लू पॅरिसमध्ये होता, लंडनमध्ये होता आय थिंक, कॉदब्लू पॅरिसला. हां, तेव्हा त्याच्या वर्गात एक थाय मुलगी होती, तिच्या आजीची रेसिपी तिने त्याला शिकवली. ओ, सो इट्स अ व्हेरी ऑथेंटिक थाय करी दॅट ही मेक्स. क्या बात आहे, खूप मस्त आहे. ताई तुमचं कसं एवढं लक्षात राहतं? मगाशी पण तुम्ही सरसोगा सागचं किती छान एक्सप्लेनेशन दिलं मला. सांगितलं ना, आवड असली की सवड होते. ताई प्लीज सरसोगा साग ट्राय करा. अरे मी तर भयंकर, मला आवडतं सरसोगा साग आणि बरोबर मकई की रोटी पण आहे. सो माझा फेवरेट बेत तू सांगितलं. मला राजश्री मराठी, मला खूप कन्फ्युजन होतं ताई की काय सांगावं, कारण एवढे पदार्थ बनवलेत सगळ्यांकडनं ऐकलंय ताई किती अप्र. आणि नुकतीच ना परवा तेजश्रीने पोस्ट टाकली आहे की ताई तुमचं फूड, युअर फूड इज थेरपी. तर माझं असं होतं की बाबा मी सांगू तर काय सांगू असं होतं मला. खूप मस्त आहे सरसोगा साग, परफेक्ट. इव्हन मकई की रोटी पण छान आहे खूप. ताई तुम्ही स्ट्रीट फूडला जायला मिळतं? म्हणजे पाणीपुरी, शेवपुरी रस्त्यावर खायला इतकी सवय तुटली स्ट्रीट फूड. पण आधी कसं होतं ते? पूर्वी येस. मला फास्ट फूड म्हणशील तर ना, मला वेस्टर्न फास्ट फूडपेक्षा, म्हणजे पिझ्झा बर्गर वगैरे ह्यापेक्षा मला ना एनी डे आय विल गो फॉर वडापाव, पाणीपुरी, पावभाजी. आपलं फास्ट फूड मला जास्त आवडतं, मिसळ वगैरे असं सगळंच. आता ते सगळं मी घरी बनवते. हो, पण मामांबरोबर पहिल्यांदा काय खाल्लं होतं? खूप वर्षांआधी फर्स्ट टाइम. मला असं वाटतं आम्ही चायनीज जेवायलाच गेलो होतो बाहेर पहिल्यांदा. चायनीज डेट तर. पण मग आता होतं का एकत्र जेवायला जाणं बाहेर का नाही? जातो आम्ही, अनिकेत होतं तेव्हा खूप जायचो. अनिकेत त्या देशात नसल्यामुळे जरा जाणं कमी होतं, शक्य तर नाही. वी प्रिफर घरातच करूया, काहीतरी छान मस्त गाणी लावूया आणि घरातच बसूया. मस्त आहे हा प्लॅन. पण इतकं सगळं छान छान बनवता किंवा तुम्ही आता मला जे सांगत होते खूप भारी आहे. पण यातनं पण कधी रेसिपी फसली आहे कोणती? खूप वेळा. म्हणजे तर तुला भोपळ्याचे गारगे माझी अशी हातखंड रेसिपी आहे. आणि एकदा कोणतरी येणार होतं, तुला सांगते, सुधीर जोशी. सुधीर जोशी ना म्हणजे ही वॉज मोर दॅन अ फ्रेंड, वॉज फॅमिली टू अस दोघांसाठी आमच्या. तर तो त्याचं काहीतरी मडला शूटिंग चाललं होतं आणि त्याला जायचं यायचं नव्हतं दादरपर्यंत. तर अशोक त्याला म्हणाला, अरे तू माझ्याकडे राहा असं नको करू. मग तो आमच्याकडे राहायला होता 2 दिवस. तर मग मी म्हटलं, काय सुधीर, काय नाही, मला भोपळ्याचे गारगे कर, त्याला खूप आवडायचे. आणि तो येणार होता शूटिंगवरून, तोपर्यंत म्हटलं आपण जरा गरम गरम करूया. आणि अगं तुझा विश्वास बसणार नाही, मी 4 वेळा भोपळ्याचं बनवलं, 4 वेळा माझे गारगे फसले. सो अशी कधी कधी तुमची हुकमी डिश सुद्धा फसू शकते. व्हेरी नॅचरल. मोठ्या मोठ्या शेफ्सच्या बाबतीत पण ते घडतं. मी तर कोणी ट्रेंड शेफ नाही आहे. सो आय एम अ टिपिकल हाऊस वाईफ, यू कॅन से, जिला स्वयंपाकाची आवड आहे. बरं, हे तर जरा मला ऐकून खूप बरं वाटलं की आपल्याला येणाऱ्या रेसिपी सुद्धा फसू शकतात. अगदी नक्की फसू शकतात, काही नाही. असं कसं असतं ना, म्हणून तर त्याला आपण कल्नरी आर्ट म्हणतो. आपल्याकडे मराठीत त्याला पाकक कला म्हणतो. बरोबर, कला ती कलाच आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेशली बेकिंग असेल किंवा कुठली गोष्ट असेल, तर त्याचं ते प्रमाण, त्या सगळ्यातलं एक काहीतरी शास्त्र आहे. थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तर ते बिघडू शकतं शास्त्र. म्हणजे इव्हन टेम्परेचर ऑफ ऑइल मेक्स अ डिफरन्स वेन यू आर मेकिंग. एक साधी गोष्ट, पुरी
ती फुगली पाहिजे. त्याच्यासाठी तुझं पीठ बरोबर घट्ट भिजलं गेलं पाहिजे, थोडा वेळ ते भिजवून ठेवलं गेलं पाहिजे. ती फुगायला तिला थोडस तेल करेक्ट गरम पाहिजे. साधं दही लावायचंय त्याला, भिरजण दह्याचं करेक्ट टेम्परेचर पाहिजे. म्हणजे मी माझ्या आईला लावताना बघितलंय दही, आणि तसंच मी आता सासरी ट्राय करायला गेले, ताई ट्रस्ट मी ऑन दिस, मला कधीच जमत नाही दही लावायला. जगातलं उत्तम दही माझी काकू लावते. माझी काकू जी आहे ना, अप्रतिम दही बनवते. तिच्या हातच्यासारखं दही ताक आणि कोणाच्याच हातचं होत नाही, इतकं सुंदर ती बनवते. पण तिला असं म्हणते, काकू तुम्हाला लावून दाखव दही कसं लावायचं. तर पहिला गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारचं दूध आहे त्याच्यापासून मॅटर करतं. गाईचं दूध असेल तर ते तितकं घट्ट दही नाही लागणार. ओके. आणि मग म्हशीचं दूध असेल तर ते थोडंसं म्हणजे साय काढून गाळून घ्यायचं. मग त्या दुधाचं टेम्परेचर कसं आहे, तुम्ही कल्चर किती लावताय, कुठलं लावताय, या सगळ्यावरती चांगलं दही लागणं अवलंबून असतं. पण मामांचा किचन मध्ये वावर असतो कधी? अजिबात नाही. यू थिंक नाही मुलगा शेवाने बाय डबे उघडले येतात ते किचन मध्ये, या डब्यातलं खायला त्या डब्यातलं खायला. तो लहान होता ना, त्याच्या आई इतक्या फॅन्टॅस्टिक होत्या, तो नेहमी आठवण सांगतो. तो जाऊन ना असं काहीतरी डबा उघडायचा की आई किचनमध्ये असायच्या, जो बेडरूममध्ये झोपलेला असायच्या, तिथून ते सांगायचा, अरे अशोक हा नाही तर त्या दुसऱ्या डब्यात ठेवलंय. म्हणजे त्यांना हेही माहीत होतं की त्याला आत्ता ह्या वेळेला काय खायचंय, आणि त्याला हेही माहिती होतं ते कुठल्या डब्यात आहे. तर त्या डब्याच्या झाकण उघडण्याच्या आवाजावर त्यांना कळायचं की यांनी कुठला डबा उघडला. म्हणून गृहिणी इतकी उत्तम डिटेक्टिव्ह जगातला कोणी नसेल. पण एक जर तुम्ही म्हणाल की गृहिणी टिपिकल हाऊसवाईफ जिला जेवण बनवायला आवडतं, त्या किचन बद्दल पण पॉझिटिव्ह असतात, राईट? तुम्ही कशा आहात तुमच्या किचन बद्दल पॉझिटिव्ह का तुम्ही अलाव कराल कोणाला जाऊन माझ्या किचन मध्ये लुडबुड कर बाबा? नाही, नेव्हर नेव्हर असं नाही म्हणणार. नाही, शक्यतो आय वुड प्रिफर टू डू इट मायसेल्फ, मी स्वतःच बनवते. सो या नोटवर एक रॅपिड फायर खेळूया छोटा, बरंच कळलंय मला फूड बद्दल तुमच्या. पहिलाच प्रश्न, खायच्या बाबतीमध्ये कधी मूड स्विंग्स होतात का? हो, खूप होतात. कधी कधी बिंज इटिंग होतं. आता मला ते कळतं की नाही, आपण बिंज इटिंग करतो तर आपण स्वतःला स्टॉप केलं पाहिजे, तर ते होतच. ओके. अनिकेतने नेहमी बनवावा असा पदार्थ कोणता, जो तुम्हाला वाटतो की त्याने नेहमी बनवावा माझ्यासाठी? काय करी आणि बनाना ब्रेड फार अप्रतिम बनवतो तो. आणि ओटमील कुकीज. अच्छा. ओके. कधी तुम्हाला आत्ता कोणी क्रॅश डाएट करायला सांगितलं तर तुम्ही कराल का? नाही. माझ्या आयुष्यात मी त्या पिरियडवर पुढे गेले. चहा की कॉफी? ओ माय गॉड, आय टेल यू, सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर चहा, आणि संध्याकाळी पाऊस पडत असताना कॉफी. ओके. तुम्ही स्वतःला नेहमी कसली ट्रीट देता, काय खायची? कालवण भात. बरं, यापैकी कोणता पदार्थ तुम्ही कोणासाठी कराल ते आता मला सांगायचंय. पुरणपोळी, बिर्याणी आणि लझानिया. अरे बापरे, कोणासाठी करायला तुम्हाला आवडेल? असे काही बाकी कोणाची अशी काही नावं नाही, काय सांगू तुम्ही मला सांगा. तुम्ही मला पुरणपोळी कोणासाठी बनवायला आवडेल, बिर्याणी आणि लझानिया? पुरणपोळी आय विल मेक फॉर अशोक, कारण पुरणपोळी एक डाएटचाच प्रकार आहे असं मला वाटतं. गूळ आहे, चण्याची डाळ आहे, गव्हाच्या पिठाच्याच आम्ही बनवतो, असं त्या अशोकसाठी बनवेन. लझानिया ही माझ्या मुलाची अतिशय आवडती डिश आहे. म्हणजे त्यांनी ना, तुला सांगते, पालक बिलक खावं म्हणून मी खूप ट्राय करायचं आहे. तर पहिल्यांदा मी पालक पनीरवाला लझानिया बनवला होता त्याच्यासाठी. ओके. आणि तेव्हापासून तो खायला लागला. फर्स्ट टाईम त्यांनी काहीतरी व्हेजिटेरियन डिश मनापासून एन्जॉय केली, दॅट वॉज दॅट लझानिया. तर लझानिया अनिकेतसाठी बनवेन. आता कुठलं? बिर्याणी. बिर्याणी आत्ता सध्याचं मला कळलंय, भाग्य दिले तुम्हालाही आमची कलर्स मराठीवरची मालिका, वी हॅव गॉट अ टॉप रेटिंग. तर मग बिर्याणी मला असं वाटतं मी माझ्या सगळ्या युनिटसाठी बनवेन. ओके, मस्त. परदेशामध्ये खाल्लेली पण उगाच खाल्ली असं वाटलं ती डिश कोणती? अच्छा, एकदा तुला हा जोकच झालेला. मी आणि माझी बहीण आम्ही गेलो होतो आणि आम्ही ना, आपण काय मागूया, काहीतरी वेगळं मागूया, आपण फुयोंग मागूया, फुयोंग मागूया. ओके. तर आम्ही फुयोंग मागवलं, त्याच्यात मशरूम्स असते, आम्ही वाट बघतो काय येणार फुयोंग म्हणून. फुयोंग म्हणून ऑमलेट आलं. सो आमचा असं झालेला पचका होता. ऑमलेट मागवलं. बरं, एक दिवस तर फक्त तुम्हाला खाण्यासाठी फिरायला दिला तर तुम्हाला कुठे जाऊन काय खायला आवडेल? अरे बापरे, खूप ठिकाणी जाऊन काय काय खायला आवडेल का मला? मला नो, मला असे काय म्हणतात ते काकोरी कबाबमधले, मला त्यांचे ते ना असं ते
बिकॉज ते त्यांच्याकडे ना ती ह्याची तंदूर असते, काय म्हणतात ते ग्लास तंदूर, त्या ग्लास तंदूर मधले बनणाऱ्या कबाबांची चव काहीतरी वेगळीच असते. सो आय वुड गो इन इट कबाब देअर. आणि काय बरं, मला खरं सांगू, आता श्रावण महिना आला आहे आणि आमच्या आमचं जे देऊळ आहे ना, रामेश्वराचं देऊळ आहे, पण ते मंगेशीच्या देवळासारखे सारस्वत कॉलनीमधलं गोरेगावच्या, तर तिकडे ना शेवटच्या श्रावणी सोमवारी जे जे लोक येतात त्यांच्यासाठी असं जेवण असतं, आणि मला ते जे काही करतात त्याच्यामधले त्यांचे फणसाचे निरफणसाचे काप आणि तो आणि असं मला खायला खूप आवडतं. सो ते खायची मला खूप इच्छा आहे, ते मला खायला आवडेल. ओके, कोणत्या तीन मित्रांना घरी तुम्हाला जेवायला बोलवायला आवडेल नेहमी? कोणत्या तीन मित्रांना बोलवा? तीनच आहेत का? पहिलं म्हणजे मी सांगेन सचिन पिळगावकर, जो माझा मित्र पण आहे, माझा भाऊ पण आहे, माझा धीर पण आहे. ह्याचं कारण तो जेवण इतकं एन्जॉय करतो ना. ज्यांना जेवण बनवायला आवडतं ना त्यांनी पिळगावकरांना जेवायला बोलवावं, कारण तो इतकं मनापासून जेवण अप्रिशिएट करतो आणि तो खूप छान मनापासून जेवतो, त्यामुळे मला त्याला आवडेल ऑब्व्हियसली जेवायला बोलवायला. आणि कोण सांगू, आमचा अजून एक मित्र आहे विनय येडेकर, राजन भिसे, असा आमचा जो सगळा लिस्ट आहे. प्रॉब्लेम काय आहे, मी एकाला बोलवलं ना तर बाकीचे सगळेच चिडतील, त्याच्यामुळे मला एक नाही साधारणतः 20-25 जणांना एकदम जेवायला बोलवायला लागेल. बरं, कोणत्या दोन मित्रांकडे तुम्हाला जेवायला जायला आवडेल, जे छान जेवण, तुम्ही आता छान जेवण करता, तर ऑब्व्हियसली सर्वात पहिलं डेफिनेटली राजन भिसेंकडे, कारण माझी आई सिकेपी आणि राजनची बायको अप्रतिम सिकेपी जेवण करते, मासे खूप छान, त्याच्यामुळे तिच्या घरी गेलं ना की मला असं माहेरी गेल्यासारखं वाटतं, त्यामुळे नक्की मला राजनकडे जेवायला जायला आवडेल. आणि कोणाकडे खूप जणांकडे असं छान छान जेवण बनवलं जातं, खूप मित्र आहेत त्यामुळे. माझे आमचे दोन मित्र आहेत, एक आहे राम अय्यर म्हणून, त्यांच्याकडे अप्रतिम साऊथ इंडियन असतं, आणि आमची अजून एक मैत्रीण आहे माझी, दोघंही माझे मित्र आणि मैत्रीण आहेत माझे, म्हणजे नेल्सन सिक्वेरा आणि सुलेखा सिक्वेरा, शी इज अ सावंत मॅरिड टू सिक्वेरा, तर त्यांच्याकडे गेलं होतं ते टिपिकल मँगलोरियन जेवण असतं आणि ती अतिशय सुंदर मँगलोरियन फूड बनवते, इवन त्याची आई पण छान बनवते, तर अशा लोकांकडे आवडेल जेवायला जायला. ओके, काही नाईट क्रेविंग्स काय खायचे होतात? नाईट क्रेविंग्स काय खायचे होतात? अगं फार वाईट होतं अगं, मला नाईट क्रेविंग्स नावच काढू नको, मला खूप गोड खावंसं वाटतं जे अजिबात खायचं नसतं. सो आय हॅव नाव स्टॉप माय सेल्फ इटिंग शुगर, त्याच्यामुळे मी आता सुरुवात केलं रात्री सुकं अंजीर खजूर आणखीन ॲप्रिकॉट्स खायचे. ओके, बिंज इटिंगसाठी काय खाता नाही? कसलं बिंज इटिंग करते मी? बिंज इटिंग, बिंज रिडिंग, बिंज इटिंग अँड बिंज वॉचिंग. वॉचिंग एक मस्त कॉम्बिनेशन, इटिंग अँड वॉचिंग. बिंज वॉचिंग करताना आत्ताच मी मॅनिफेस्ट नावाची सिरियल बिंज वॉचिंग करून तिन्ही सीझन संपवले आणि सारखी परत आता तो चौथा कधी येणार असं बघते. वाढ बघते. बिंज वॉचिंग करताना आय लव्ह टू इट पॉपकॉर्न, होममेड पॉपकॉर्न, घरी बनवलेले पॉपकॉर्न. शेवटचा प्रश्न, वडापाव की मिसळ पाव? अयो कठीण आहे ग. बाहेर खाल्ला तर वडापाव. आमचा जेमिनी स्टुडिओ आहे ना, त्याच्या बाहेर एक वडापाववाला आहे, त्याच्या इतका अप्रतिम वडापाव कोणीच बनवत नाही. हां, आणि घरी मी बनवली तर मिसळपाव. ओके, सो मला खूप गोष्टी कळल्या आहेत ताईंच्या चॉईसबद्दल, आणि भयंकर त्या फोडी तर आहेत पण त्याचबरोबर इतकं छान जेवण बनवतात, केवढी नावं सांगितली ताई, आय होप हे सगळं माझ्या लक्षात राहणार आहे. म्हणजे साधं सरसो का सागबद्दल तुम्ही मला किती इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या, पण थँक्यू सो मच. खूप बिझी स्केड्युल आहे तुमचं, त्यातनं वेळ काढून तुम्ही इकडे आलात आणि हा एपिसोड केला, पण थँक्यू फॉर सच अमेझिंग फूड. हे जे काही हा जो मला असं वाटतं, मला विचारायचं त्याला नक्की, त्याचा कंद होता का, थोडंसं रताळं घातलं होतं, अप्रतिम जेवण झालं आणि हेल्दी, कारण आपण मकई की रोटी खाल्ली, बरं आपण तंदूर खाल्लं आणि सरसो का साग तर सर्वात हेल्दी आहे खाणं. सो एकच आपण फक्त लस्सी प्यायलो, ते पण तुम्ही अगदीच थोडं प्यायला, ती तसंच आहे ते तसं. सो छान हेल्दी ऑसम फूड इकडे खाल्लं. राजश्री मराठीचे मी खूप खूप आभारी आहे आणि तू इतके छान गप्पा मारल्यास थँक्यू सो मच. सो आपण थांबूया तिथे आणि हे सगळं संपवून जा, तुम्ही या सेटवर पुढे खूप काम करायचं आता. थँक्यू सो मच, आणि प्रेक्षक लवकरच भाग्य दिले तू मला या मालिकेत, ऍब्सोल्युटली भाग्य दिले तू मला. 9:30 रोज सोमवार ते शुक्रवार तुमच्या आवडत्या कलर्स मराठीवरती, आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की या अशा माझ्या एजा या स्टेजला मी एका वेळेला असे तीन वेगवेगळे रोल करते, त्याबरोबर तुम्ही बघायला माझं नाटक मी स्वरा आणि ते दोघं,
आणि वाडा चिरेबंदी. सो वाडा चिरेबंदी मधली वहिनी भाग्य दिले तुम्हाला मधली रत्नमाला मोहिते, आणखीन स्वरामधली मंजुषा रानडे, अशा या तीन भूमिका करायचं मला भाग्य मिळालेलं आहे. भाग्य देवाने दिलंय, या तिन्ही भूमिका तुम्ही नक्की अप्रिशिएट करा. ऍब्सोल्युटली, थँक्यू सो मच. आणि प्लीज हे सगळं खाऊन जायचंय. आपण सुरुवात करूयात आता संपवायला.